तर मित्रांनो, शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत 5.28% घटलेलं मतदान आता कोणाच्या फायद्याचे किंवा कोणाच्या तोट्याचे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. या निवडणुकीत पाहिलं तर 54.16% मतदान हे झालेले, तर तिथेच 2019 निवडणुकीत 59.44% हे मतदान झालं होतं. त्यामुळे घटलेले मतदान विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना तारणार की प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करून संसदेत पाठवणार, याबद्दल उत्सुकता ही सर्वांचीच वाढलेली. तर मग याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेडाळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या 6 विधानसभा मतदारसंघात मिळून 25,39,702 मतदारांपैकी 13,75,593 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्यात 7,73,969 पुरुष मतदारांनी तसेच 6,01,591 महिला मतदारांनी यात मतदानाचा हक्क बजावला, तर 33 पारलिंगी व्यक्तींनी मतदान केलेले. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी कमी असली तरी प्रत्यक्ष मतदान 83,212 हे वाढलेले. खरं तर मागील निवडणुकीत 12,92,381 जणांनी मतदान केले होते, तर यंदा 13,75,593 जणांनी मतदान केलेले. तर मतदानातील टक्केवारीनुसार सर्वाधिक 62.95% मतदान आंबेगाव विधानसभा मतदारसंघात झालेले. त्याखालोखाल जुन्नरमध्ये 58.16%, खेड आळंदीमध्ये 57.76%, शिरूरमध्ये 56.91%, भोसरीत 49.41% आणि सर्वात कमी मतदान हडपसर विधानसभा मतदारसंघात 47.71% इतकं झालेले. तर दुसरीकडे मतदारांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान हडपसरमध्ये झाले असून ते 2,77,645 इतके. त्याखालोखाल भोसरीमध्ये 2,72,519 मतदारांनी मतदान केलेले. तर हडपसर आणि भोसरीतील शहरी पट्टा तसेच आंबेगाव या बालेकिल्ल्यात 1,90,189 मतदानातून आढळराव यांना मताधिक्य मिळाल्यास वेगळा निकाल हा लागू शकतो असं बोललं जाते. मात्र जुन्नरमध्ये 1,81,584, खेड आळंदीत 2,03,670, शिरूरमध्ये 2,49,976 तर या 3 मतदारसंघातील झालेल्या मतदानातून चांगले मताधिक्य मिळाल्यास आणि आंबेगाव, भोसरी आणि हडपसर येथील काही पट्ट्यातील तुतारी वाजली तर कोल्हे यांना चांगले मताधिक्य हे मिळू शकतं असं जाणकार सांगतात. तर मागील निवडणुकीत पाहिलं तर कोल्हे यांनी आढळराव यांचा 58,483 मतांनी पराभव केला होता. तर यंदाच्या निकालात सुद्धा जे पराजय आहेत इतकाच फरक राहील असा अंदाज असल्यामुळे कमालीची चुरुस निर्माण झालेली. तर यात आमदारांबद्दल बोललोत तर यात शिरूरचे आमदार अशोक पवार, शरद पवारांसोबत आहे, तर आंबेगावचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनकी, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे असे 4 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहे. तर 4 आमदार आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे असा विचार करता कागदावर महायुतीच पाडलं हे जड असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या या राजकीय लढाईत कोणी कोणासाठी काम केलं किंवा कोण विरोधात गेलं त्यावर बरीच गणिते अवलंबून आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे एकूण तुम्हाला काय वाटते, इथून कोण बाजी मारेल ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर 12 निवडणुकीनंतरून अजित पवारांची शरद पवारांबद्दलची भाषा ही बदललेली पाहायला मिळते. मग यामागील 5 कारणं कोणती त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच